केप्र कथा लक्ष्मीपूजनाची. लक्ष्मीपूजनाचा दिवस असल्यामुळे मिहिकाच्या आजीच्या घरात आज प्रचंड गडबड होती. घर झाडून पुसून स्वच्छ केलं होतं, सगळीकडे दिवे लावले होते, पणत्या लावल्या होत्या आणि देवघरात लक्ष्मीपूजनाची तयारी सुरू होती. मिहिका, अथर्व आणि त्यांचे सगळे भाऊ बहीण आजीच्या भोवती घुटमळत होते. आजी काय काय करतीये हे लक्ष देऊन पाहत होते. इतक्यात मिहिकानं विचारलं, आजी लक्ष्मीपूजन का करतात ग? यामागे पण कुठली गोष्ट आहे का? आजी म्हणाली, हो आहे ना, एक नाही भरपूर गोष्टी आहेत आपल्या संस्कृतीत. श्रीराम रावणाचा पराभव करून सीतेला घेऊन जेव्हा पुन्हा अयोध्येत आले तेव्हापासून ही दिवाळी साजरी केली जाऊ लागली. शिवाय आपल्या भारत देशात या दिवाळीचं विशेष महत्त्व आहे, कारण आपला देश हा कृषीप्रधान देश आहे. या काळात शेतकऱ्यांनी केलेल्या कष्टाचं फळ मिळतं, पिकं कापणीला येतात आणि म्हणून या दिवशी शेतकरी धान्याच्या ओंब्यांची पूजा करतात. तर अजून एक गोष्ट साक्षात लक्ष्मीदेवीचीच आहे. अथर्व पटकन म्हणाला, मग ही गोष्ट सांग ना आजी आम्हाला. आजी म्हणाली, सांगते. एकदा देवी लक्ष्मी स्वर्गलोकातून पृथ्वीलोकावर आली. तिन्ही सांजेला त्या पृथ्वीलोकावरती पोहोचली आणि त्यानंतर बऱ्याच वेळ पृथ्वीलोकावरती फिरत होती. हळूहळू रात्र झाली आणि रस्ता चुकली. एका छोट्याशा गावात येऊन पोहोचली. त्या गावातले सर्व घराचे दरवाजे बंद होते. आता एवढ्या रात्री कुठं जायचं असा प्रश्न देवी लक्ष्मीला पडला. त्यावेळेला एका छोट्याशा घराचा दरवाजा तिला उघडा दिसला. देवी लक्ष्मी त्या घरात गेली, पण साध्या वेशात. त्या घरात एक आजी राहत होती. त्या आजीनं मोठ्या प्रेमानं देवी लक्ष्मीचं स्वागत केलं, तिला जेवायला वाढलं आणि मग झोपण्यासाठी जागाही करून दिली. आजी विणकाम करायची आणि विणकाम करूनच आपला प्रपंच चालवायची. लक्ष्मीदेवी झोपल्यानंतर ती आपलं काम करतच होती, कारण ते काम तिला पहाटेपर्यंत पूर्ण करायचं होतं. रात्रभर जागून तिनं ते काम पूर्ण केलं आणि मग तिला झोप लागली. सकाळी जेव्हा ती आजी उठली तेव्हा देवी लक्ष्मी तिच्या घरात नव्हती. तिनं तिचा सगळीकडे शोध घेतला पण ती कुठंच दिसली नाही. पण एक गंमत झाली होती बरं, त्या आजीच्या छोट्याशा घराचं सुंदर वाड्यामध्ये रूपांतर झालं होतं. शिवाय ते घर सोनं चांदी नाणी यांनी भरून गेलं होतं. ती आजी खूप आनंदी झाली. तिनं देवी लक्ष्मीचे मनापासून आभार मानले आणि देवी लक्ष्मीची आणि मिळालेल्या धनाची मनोभावे पूजा केली. पण त्यानंतर सुद्धा ती तिचं विणकाम तेवढ्याच उत्साहानं करत राहिली. म्हणून देवी लक्ष्मी तिच्यावर प्रसन्न झाली आणि दरवर्षी त्या आजीच्या धनामध्ये वाढ व्हायला लागली. ही गोष्ट संपल्यानंतर आजीनं सगळ्यांना विचारलं, यातनं तुम्हाला काय कळालं? मिहिका म्हणाली, ज्या घरामध्ये देवी लक्ष्मी जाते तिथे धनप्राप्ती होते, पण तरीही आपणही आपले कष्ट प्रामाणिकपणे करत राहायचे तरच त्या धनामध्ये वाढ होते, नाहीतर आहे ती लक्ष्मी जायला सुद्धा वेळ लागणार नाही. आजी म्हणाली, अगदी बरोबर, आपल्या घरातल्या सगळ्यांनी असेच कायम कष्ट केले आहेत आणि म्हणूनच लक्ष्मी देवी आपल्यावर कायम प्रसन्न असते. कळालं का? अथर्व पटकन म्हणाला, चला मग आपण सुद्धा पूजा करू लक्ष्मीदेवीची, म्हणजे पुन्हा आपल्याला आपल्या कामाला लागता येईल. आजीनं विचारलं, अरे कसलं काम? तसे सगळे म्हणाले, अगं खाण्याचं. आजी म्हणाली, वात्रट आहात सगळे तुम्ही, चला पूजेला.